पुढचा प्रश्न आहे रुचा यांच्याकडून. एका शिष्याला दोन गुरु असू शकतात का? जर एखाद्याने दोन गुरूंकडून दीक्षा घेतली असेल तर एकाच मार्गावरती आणि एकाच गुरुकडे राहणं योग्य आहे का? का दोघांनी सांगितलेली साधना करावी? जर मी एका गुरुला फॉलो करत असेन तर ज्याने मला अध्यात्म मार्गाची दीक्षा दिली मी त्या दुसऱ्या गुरुचा अपमान करती असं होतं का? गुरु किंवा आध्यात्मिक गुरुबरोबर असणं हा काही निष्ठेचा विषय नाही आहे, तो प्रामाणिकपणाचा प्रश्न आहे. निष्ठा आणि प्रामाणिकपणामध्ये काय फरक आहे? निष्ठा ही ठराविक भावनांच्यामुळे येते ज्या तुमच्याकडे आहेत. प्रामाणिकपणा म्हणजे तुम्ही तुमच्या हेतूप्रती स्वतःला वाहून टाकले ज्यासाठी तुम्ही आला आहात. जिथं कुठं असेल, तुम्ही कुठल्याशा जागी आहात, त्या जागेचा हेतू काय आहे, तुम्ही पूर्णपणे त्या हेतूला वाहून घेतलं आहे. तुम्ही तिथं काहीतरी वेगळंच करणार नाही. हे घडतं तुमच्यातल्या अनेकांबरोबर. तुम्ही इथं आलात खरोखर आध्यात्मिक साधना करण्यासाठी, पण तुम्ही कोणाच्या तरी प्रेमात पडलात, मग लग्न केलं आणि सगळं घडतं आहे. काहीतरी घडतंय, काही ना काहीतरी घडत राहील. तुमचं डोकं दुखेल, पोट दुखेल, किंवा तुमच्या डोक्यात काहीतरी कीडा जाईल, किंवा तुमचं हृदयात धडधडेल. अशा बऱ्याच गोष्टी घडतील. जीवन तुम्हाला हे समजत नाही आहे की तुम्ही ज्या हेतूसाठी इथं आहात त्यापासून दूर जाणं हे फक्त प्रामाणिकपणा कमी असल्याचा प्रश्न आहे. इट्स जस्ट अ क्वेश्चन ऑफ लॅक ऑफ इंटेग्रिटी. मग याचा अर्थ असा आहे का यापैकी मी काहीच केलं नाही पाहिजे? एक जागरूक निवड तुम्ही केली पाहिजे, म्हणूनच तुम्ही इथं आला आहात एका आध्यात्मिक केंद्राभोवती तुमचं जीवन घडवण्यासाठी. हे ठीक आहे माझ्याबरोबर. मी प्रत्येकाकडून अपेक्षा करत नाही आहे की तुम्ही प्रज्वलित असायला हवं, पण तुम्ही एक ठिणगी घेऊन आलात आणि मग तुम्ही तडजोड केली, ही म्हणजे तुमच्या प्रामाणिकपणाची थोडीफार तडजोडच आहे. निष्ठा ही वेगळी गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये निष्ठेची गरज नाही आहे. तर तुम्ही जे कोणी असाल, जर तुम्ही इथं होता आणि दुसरीकडे गेलात आणि तिथं झगडत असाल तर झगडू नका, मला सोडून द्या. आणि तुम्ही तिथं आहात तेच करा, कारण तुम्ही इथून दुसरीकडे गेला कुठल्याही कारणाने असे नका. इथं काम झालं नाही म्हणून तुम्ही तिकडे गेलात. कमीत कमी तिथे तरी व्यवस्थित करा. जर तुमचा विकास होत असेल तर मला काय समस्या आहे? किंवा तुम्ही दुसरीकडून इथं आलात आणि तुम्ही धडपडत आहात, तिकडचा मूर्खपणा टाकून द्या आणि इथं जे करायला पाहिजे ते करा. कारण हे म्हणजे असं आहे बरं का, इथं नारळाच्या बागा आहेत, आंब्याच्या बागा आहेत. तुम्ही नारळाच्या बागेत जाऊन तिथलं एखादं रोप घेऊन ते डोंगर माथ्यावर जाऊन लावत नाही, तिथं ते टिकणार नाही महिनाभर सुद्धा. तिथं ते काम करत नाही, ते फक्त इथंच काम करू शकतं. तुम्ही आंब्याचं झाड घेऊन वाळवंटात जाऊन लावणार नाही, असं चालणार नाही. तर तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलात, एकतर तुमच्या मर्जीनं किंवा कुठल्या सक्तीतून, किंवा कदाचित ते गुरु मेले असतील किंवा मी मेलो असेल जेव्हा केव्हा होईल तेव्हा. तर एकदा का तुम्हाला कुठं जायची गरज वाटू लागली तर तिथं स्वतःला पूर्णपणे झोकून द्या. जिथं कुठं असेल तिथं, तुम्ही इथं राहून तिथं विहीर खोदू शकत नाही. याचा अर्थ असा होतो का की तुम्ही कुणाचा अनादर करत आहात? नाही, हे असं आहे. तुमची आई आहे, तिनं तुमची अगदी छान काळजी घेतली, तुमचं तिच्यावर खूप प्रेम होतं, पण काही कारणांमुळे ती देवाघरी गेली
आता तुमची मावशी आली आहे किंवा तुमची बायको किंवा तुमचे शेजारी किंवा इतर कोणीतरी, असं म्हणूया की तुमची मावशी, कारण इतर गोष्टी काही विशिष्ट भावनांना चालना देतील जे आम्ही या प्रश्नात स्पष्ट करू शकणार नाही. आता तुमची मावशी तुमची काळजी घेतेय, पण तुमचं आईवर फार प्रेम आहे, पण तुमच्या मावशीनं वाढलेलं जेवण तुम्ही जेवायला हवं. तुमच्या आईनं वाढलेलं जेवण तुम्ही जेवू शकणार नाही. तुम्ही तिचं कितीही आदराने स्मरण करत असाल, कितीही तिच्यावर प्रेम असे नका, तुम्ही तिच्यावर प्रेम केलं, तिचा आदर केला, सर्व काही, पण तुम्ही तुमच्या मावशीनं बनवलेलं जेवण जेवलं पाहिजे, नाहीतर तुम्ही पोषित होणार नाही. हे एवढं सोपं आहे. तर तुम्ही इथून दुसरीकडे कुठेतरी गेला असाल, लांबून फार सोपं आहे माझ्यावर प्रेम करणं. हो, हे फार सोपं आहे माझ्यावर प्रेम करणं, जरा दुरून जवळून फारच त्रासदायक. तुम्ही तिथे बसून माझ्यावर प्रेम करू शकता, मला मान सन्मान देऊ शकता, जेणेकरून तुमची विवेक बुद्धी शांत राहील, कारण मला ती लगेच शांत झालेली हवी आहे, कारण हे काही भलं मोठं आयुष्य नाही आहे, हे अगदी छोटं आयुष्य आहे. हा सगळा गोंधळ सांभाळून तुम्ही कधी ते साध्य करणार? ते पटकन निकालात काढा, माझी काहीच हरकत नाही आहे. तुम्ही माझ्या प्रेम करा, माझा द्वेष करा, मला काहीच हरकत नाही आहे, पण लवकरात लवकर याचा निवाडा करून टाका आणि तुम्हाला जे करायचं आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. पण जर तुम्ही दुसरीकडून इथे आला असाल, हीच गोष्ट तुमच्यासाठी सुद्धा लागू आहे. हवं तेवढं प्रेम आणि आदर कोणासाठी तुमच्यात असू द्या. मी असं म्हणेन की ते जगातल्या सगळ्यासाठीच असू द्या. मी तुम्हाला नेहमी सांगत आलो आहे, जर तुम्ही रस्त्यावर चालत असाल, कारण मी पाहिले लोकांना असं करताना ते असं चालत जातील, अचानक कोणीतरी म्हणतं सद्गुरू सद्गुरू, सडनली समबडी से सद्गुरू सद्गुरू. मी म्हणतो असं सॉंग करून तुम्ही काहीही साध्य करू शकणार नाही, हे तुमच्यासाठी फलदायी ठरणार नाही. जेव्हा तुम्ही सद्गुरूंना पाहता तेव्हा तुम्ही असे असता, नाहीतर तुम्ही असे, हे तुमच्यासाठी फलदायी ठरणार नाही. कुठलाही आध्यात्मिक मार्ग तुमच्यासाठी कार्य करू शकणार नाही. हो, पण काही ना काही मार्गानं प्रत्येकात तुम्ही तोच गुण बघितला पाहिजे. स्त्री पुरुष मूल गाढव, मी विशेष करून गाढवाला निवडतो आहे. गाढव, गाय, कुत्रा, झाड, दगड. आपण पहिल्या प्रश्नाकडे चाललो आहे. जर तुम्ही खरोखरच त्यांच्याबरोबर बसला असाल तर नक्कीच तुम्ही ते संबंध सृष्टीत पाहिलं पाहिजे. सर्व काही तुम्ही सद्गुरूप्रमाणेच त्यांच्याशी वागलं पाहिजे, मग काहीच अडचण नाही. तर तुम्ही कुठे आहात, तुम्ही काय साधना करत आहात? जेव्हा प्रश्न साधनेच्या संदर्भात येतो तेव्हा मी म्हटल्याप्रमाणे, आता तुमची आई गेली आहे, तुम्ही तुमच्या मावशी घरी आहात, तुम्ही तिनं वाढलेलं जेवण जेवलं पाहिजे. तुम्ही तुमच्या आईवर हवं तेवढं प्रेम करू शकता, कोणीच ते थांबवू शकत नाही, पण तुमचं पोषण हे तुमच्या मावशीनं वाढलेल्या जेवणानेच होणार. तिथं बसून असा विचार करू नका की तुमची आई पुन्हा येऊन तुम्हाला जेवण वाढेल, ती येणार नाही. तर असले वाद निर्माण करू नका, कारण आयुष्य फार छोटं आयुष्य आहे. ह्या सगळ्या भावनांच्या गुंतागुंतीत अडकून तुम्ही कुठं जाणार? तुम्ही दुसरीकडे कुठेतरी गेला त्याचा अर्थ साहजिकच काही गोष्टी तिथं तुमच्यासाठी घडू शकल्या नाहीत. जिथं कुठे तुम्ही गेलात, कृपा करून तुमचं उद्दिष्ट तिथं साध्य करून घ्या, किमान तिथं तरी. जेव्हा तुम्ही इथं होता तुम्ही विचार करत होता इथून कसं सुटून जावं म्हणून. आता तुम्ही दुसरीकडे कुठे आहात, तुम्ही विचार करताय कदाचित मी इथं असायला पाहिजे होतं. असं करू नका. एकदा तुम्ही एक जागा सोडली आणि इतर कुठं जरी गेलात, कमीत कमी तिथं तरी हे साध्य केलंच पाहिजे. तुमचा प्रयत्न सोडू नका, तुम्ही निरंतरपणे प्रयत्नशील असलंच पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही तुमचे प्रयत्न सोडता मी तुमच्यावर खूपच निराश होतो. हो, जर तुम्ही गेलात आणि तुमचे प्रयत्न प्रखर असतील, माझी काहीच हरकत नाही, माझी एक अडचण कमी होईल. जर तुम्ही एकाग्र होऊन प्रयत्न करत असाल आणि तुम्ही गेलात, फारच चांगलं आहे माझ्यासाठी. जर तुम्ही तुमचे प्रयत्न सोडून दिले तर तुमच्यासाठी हे जीवन व्यर्थ आहे आणि माझी प्रयत्नसुद्धा व्यर्थ होतील. कृपा करून असं करू नका. एकदा असं घडलं, एक मुलगा शाळेतून घरी आला आणि म्हणाला, बाबा तुम्हाला लक्षात आहे का,
एकदा तुम्ही मला सांगितलं होतं की मी माझ्या गणिताच्या परीक्षेत पास झालो तर तुम्ही मला $50 द्याल. वडील ते वाचत असलेल्या मासिकातून डोकं वर काढून म्हणाले, हो बाळ, मला लक्षात आहे. बरं का बाबा, मी तुमचा खर्च वाचवलाय. माझं जीवन तुमच्यात आधीच गुंतवलं गेलं आहे, आता माझं जीवन वाचवायचा प्रयत्न करू नका. ज्या क्षणी तुम्ही इथं बसलात, मी माझं जीवन गुंतवलं आहे तुमच्यात काही ना काही मार्गानं. आता ते वाचवण्याचा प्रयत्न करू नका. जर ते वाचवायचं असतं तर मी स्वतःच वाचवलं नसतं का? आधीच खर्च केला गेला आहे. जो पैसा आधीच खर्च केला गेला आहे तो वाचवण्याचा प्रयत्न करू नका.